तर तिसरा प्रश्न आहे आपला संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधला की बाबा त्रिकोण आरएसटी मध्ये या प्रश्नात आपल्याला आकृती दिलेली नाही. जर आकृती दिली नसेल तर आपल्याला आकृती काढावी लागेल. त्रिकोण आरएसटी मध्ये कोण एस बरोबर 90 अंश टीच माप 30 आहे, आरटी 12 सेमी, आरएस आणि एसटी काढायचे. समजा आपण आपली आकृती काढू, एक त्रिकोण काढा, काटकोन त्रिकोण, एक कोण 90 मापाचा आहे, मग एक काटकोन त्रिकोण काढून टाकायचा. ओके, असं मस्त त्याला काही नाव द्या, देऊ नका. दिले आपल्याला एस 90 आहे, मग इथं एस लिहा, त्याच्यानंतर टी 30 आहे आणि इथं टी एस आणि एक आर एस टी म्हणून आर. आता एस 90 टी 30 आहे, उरलेला कोण आर किती मापाचा झाला, 60 अंश मापाचा झाला. म्हणजे दिलेला त्रिकोण जे आहे त्याचे कोणांची मापे जे आहे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश आहे. म्हणजे हा 30-60-90 झाला आणि 30-60-90 चे प्रमेय आपण वापरू शकतो. वी कॅन यूज 30-60-90 डिग्री थेरम. ओके, मग आपण इथे लिहायचं त्रिकोण आर एस टी मध्ये. ओके, कोण एस बरोबर 90 अंश, कोण टी बरोबर 30 अंश आणि कोण आर बरोबर किती राहिला 60 अंश. आपल्याकडे आर टी टी आर किती दिले 12 सेंटीमीटर आणि काढायचे टी एस आणि एस आर काढायचे. मग त्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरणार, 30 अंश 60 अंश हे तीन कोण दिले, एक 30 एक 60 आणि एक 90 अंशचा, म्हणून 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयानुसार. ओके, 30-60-90 च्या प्रमेयानुसार 30 कोणासमोरची बाजू करण्याच्या निम्मी असते आणि 60 कोणासमोरची बाजू करण्याच्या वर्गमुळात 302 किंवा कर्णी चिन्हात 302 किंवा रूट 302 काय म्हणायचे ते तुम्हाला एकच अर्थ येतो. बरोबर, मग पहिला आपण काय करू, एस आर काढू. एस आर बरोबर किती कोणासमोरची बाजू, 30 कोणासमोरची बाजू. मग 1/2 गुणिले कर्ण कोण आहे टी आर, त्यालाच आर टी म्हटले आणि टी आर आर टी एकच. इथं कंसात लिहा 30 अंश कोणासमोरील, 30 अंश कोणासमोरील बाजू. इंग्लिश मध्ये साइड अपोजिट 30 डिग्री, साइड अपोजिट 30 डिग्री अँगल. ओके, आता 1/2 गुणिले आर टी किती आहे 12, बेक के बे बेसक 12 म्हणजे एस आर बरोबर 6 सेंटीमीटर. ओके झालं एस आर झालं. दुसरा जो पॉइंट आहे एस टी, एस टी काढायला सांगितले. ओके, एस आर म्हणजेच आर एस आणि आता एस टी म्हणजे किती, एस टी किती अंश कोणासमोरची बाजू, 60 अंश कोणासमोरची बाजू, 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, कोण आहे कर्ण, टी आर आहे किंवा आर टी आहे. इतर याचा 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू हे सूत्र. साइड अपोजिट 60 डिग्री. आता वर्गमुळात 3/2 गुणिले आर टी किती आहे, कुठे गेला बाबा आपला आर टी, 12 परत बेक के बे बेसक 12. मग काय राहिलं, 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. सेंटीमीटर लिहा, किलोमीटर सेंटीमीटर एकक लिहिणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एस आर बरोबर 6 सेंटीमीटर आणि एस टी बरोबर 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आपण काढलं. 30 अंश 60 अंश आणि 90 अंश जो आहे ह्या प्रमेयाचा आपण वापर केला. अतिशय सोपं आहे, गुणधर्म प्रमेय आपल्याला समजला पाहिजे. दुसरं गणित काय आपल्याकडे, आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टॅंगल 192 स्क्वेअर सेंटीमीटर, 192 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची लांबी दिले तर कर्ण काढा. आता लांबी दिले कर्ण काढा, रुंदी पण काढावी लागेल. आता बघा, समजा आपल्याकडे हा आयत आहे, छोटासा आयत काढतो मी, ही आयताची लांबी आहे, सॉरी लांब असते ती लांबी, ही लांबी ही लांबी, ही काय उरली रुंदी, ही रुंदी. बरोबर, आता आपण काय करू, आयताची जी लांबी आहे लेंथ, लेंथ तिला आपण काय करू एल म्हणू, काय म्हणू एल. बरोबर, किती दिले लांबी दिले, काय दिले बाबा 16 सेंटीमीटर. ओके, आता दुसरी गोष्ट रुंदी ब्रेड, ब्रेथ किती दिले म्हणजे बी, बरोबर काय दिले का नाही दिले काढायचे. बरोबर, आता त्याचबरोबर आपल्याला कर्ण पण काढायचा, हा कर्ण. आता आयताचे सगळे कोण 90 अंशचे असतात. आता कर्ण जर काढायचा आहे
समजा हा ए बी सी डी आयत आहे, ए बी सी डी आयत आहे, कर्ण काढायचा आहे तर लांबी वर्ग आणि रुंदी वर्ग बरोबर ना, पायथागोरसचं प्रमेय वापरू, पण त्याच्यासाठी लांबी दिले रुंदी काढावी लागेल, मग रुंदी काढण्यासाठी आयताच्या क्षेत्रफळाचा वापर आपण करू बरोबर, आयताचे क्षेत्रफळ आत्याचे नाही आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टॅंगल बरोबर काय असतं आपल्याकडे लांबी गुणिले रुंदी असते, आता क्षेत्रफळ किती दिले 192 दिलेलं आहे, मग आपण लिहिणार म्हणून 192 बरोबर लांबी किती आहे 16 गुणिले रुंदी आपल्याला काढायची, ओके 16 गुणिले इकडे आले भागिले म्हणून 192 भागिले 16 बरोबर बी, 16 ने 192 भागलो आपण, 192 16 ने भागलो, 16 एक 16 19 मधून 16 गेले 3 2 16 दुने 32 12 किती आले 12 बरोबर बी, म्हणजे आपल्याकडे बी बरोबर किती आला 12, रुंदी बरोबर किती आली आपल्याकडे 12 आलेली आहे, ओके 12 सेंटीमीटर। आता आपल्याला काय करायचंय की आयताचा कर्ण जो आहे तो कर्ण आपल्याला काढायचा आहे, मग कर्ण काढण्यासाठी आपण काय करू काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार, आपला आवडता प्रमेय पायथागोरसचे प्रमेय काय येणार एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, कशानुसार पायथागोरसच्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार नुसार बाय पायथागोरस थेरम काय होणार एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग किंवा एल वर्ग अधिक बी वर्ग असं लिहिलं तरी चला, आपण आपल्या भाषेत लिहू चला बी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर चलेगा, बी किती आहे आपण काढले 12, 12 चा वर्ग आणि एल किती 16 आहे, 16 चा वर्ग 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 256, 256 आणि 144 किती राहिले 400, एसी वर्ग 400 मग एसी बरोबर किती 400 वर्गमूळ 20 सेंटीमीटर, म्हणून शेवटी उत्तर द्यायचं आयताच्या कर्णाची लांबी 20 सेंटीमीटर असेल, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टॅंगल बी 20 सेंटीमीटर, ओके okay?